नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा महत्त्वाचा विषय आहे आणि सर्वांकरिता उपयुक्त आहे। आपल्याला जी 10-20-30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना मिळाली आहे किंवा मिळणार आहे, आणि ज्यांना 12 वर्ष आणि 24 वर्षाची आश्वासित प्रगती योजना मिळालेली आहे, त्या संदर्भातचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण की याप्रमाणे आपल्याला कारवाई करावं लागेल, तरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। या ठिकाणी आपण होममध्ये आपल्याला दिसेलच हा एक व्हिडिओ टाकून आलो। या ठिकाणी 10-20-30 पे फिक्सेशन म्हणून आपण हेडिंग दिलेलं आहे, तर याला आपण क्लिक करूया। आता यामध्ये काय केलेलं आहे, आपण यामध्ये माहिती दिली आहे आणि आपण इथे या ठिकाणी एक्सेलची सीट दिलेली आहे, तर ही पाहायची। आणि याप्रमाणे सर्वांनी आपले 10-20-30 किंवा प्रमोशन जे 1-1-2016 नंतर जे काही पदोन्नती झाली असेल, आश्वासित प्रगती योजना मिळाली असेल, जे काही लाभ मिळाले असेल, ते ह्या एक्सेलच्या सीटचा वापर करावा, याप्रमाणे आपण करून घ्यायचा। आणि यामध्ये आपण 7व्या वेतन आयोगात 3 लाभाच्या आश्वासित प्रगती योजनेचा अनुज्ञेयता जो GR आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे, याला आपण क्लिक करूया। आपला GR ओपन होईल, आपण हे सर्व बघू काय येतं। नंतर 1 जानेवारीचा जो रोजीची वेतन निश्चिती संदर्भात जे होतं त्यामध्ये याच्यात दिलेलं आहे, हे एक ओपन करून घेऊ आपण। पुन्हा जी आपली अधिसूचना आली होती ती आहे, आणि यामध्ये जी आपली 20 फेब्रुवारी 2019 अधिसूचनेमध्ये जे सुधारणा केली होती, मॉडिफिकेशन, ते या ठिकाणी आहे। तर ह्या आपल्याला दोनच गोष्टी बघायच्या आहे, तर आपण एक्सेलची सीट आपण हे ओपन करू आणि त्याप्रमाणे बघू काय करायचं आहे। तर ही आपण एक्सेलची सीट इथे ओपन केलेली आहे। आता ह्या एक्सेलच्या ओपन केलेल्या सीटमध्ये आता आपल्याला इथून कार्यालय टिप्पणीपासून, म्हणजे तुम्हाला याच्याचप्रमाणे कारवाई करायची आहे, फक्त तुम्हाला तुमचे स्वतःचे जे वर्डिंग असेल ते बदलवायचे आणि रेफरन्स तुम्हाला जे काही अजून टाकायचे असेल ते टाकायचे। तर आपण या ठिकाणी विषय घेतला आहे 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत। म्हणजे काय करताय, आपण 7व्या वेतनाचे जे 3 लाभ आहेत ते कसं द्यायचं याबद्दल आपण विषय केला आहे। तुम्ही तुमच्या मताप्रमाणे तुमचा विषय तुम्हाला बदलू शकता काय करायचं आहे। यामध्ये काय केलेलं आहे की यामध्ये पहिला जो आपण रेफरन्स दिलेला आहे, तर तो दिलेला आहे आपण जो आधी आपण 24 वर्षे किंवा 12 वर्षाचे जे आदेश काढला होता तो नंबर दिला, आणि नंतर मग 2 मार्चचा दिला, 30 जानेवारी, 1 एप्रिल, जुलै आणि 95 याची तर आवश्यकता नाही आहे, परंतु असू द्या रेफरन्स म्हणून जर पाहिजे असेल तर। आता याच्यात काय केलं आहे आपण, का उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने या कार्यालयातील यांना संदर्भी 1 नुसार 3-2-2016 रोजी त्यांचे सेवेचे 12 वर्ष पूर्ण केल्यामुळे आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ देण्यात आलेला आहे। तर आता याच्यात एक लक्षात घ्या का प्रत्येक जण काय वाटते का बा आपल्याला 12 वर्ष मिळाले तर पुढे 8 वर्षांनी आपल्याला आश्वासित प्रगती योजना मिळेल, हा प्रत्येकाने आपल्या मनाशी घट्ट असा ग्रह करून घेतलेला आहे। आणि ज्यांना 24 वर्ष झालं त्यांना वाटते की आपल्याला 6 वर्षांनी आता पुढचे 6 वर्ष झाले का आपल्याला तिसरा लाभ मिळेल, तर हा एक भ्रम थोडा बाजूला करा। ज्यांना 1 जानेवारी 2016 12 वर्ष किंवा 24 वर्ष झाले असेल त्यांच्या संदर्भात 12 वर्ष झाले असेल त्यांना 8 वर्ष मिळवायचे आहे, आणि ज्यांना 24 वर्ष झाले असेल त्यांना 6 वर्ष मिळवायचे आहे, असं त्यांना 20 वर्षाचा आणि 30 वर्षाचा लाभ द्यायचा आहे। परंतु बाकीच्यांसाठी, म्हणजे आता यांना 3-2-2016 जर आपण देत असू, तर यांनी जर म्हटलं का बा मी आता 16 मला मिळाली, तर 16 आणि पहिली जर असेल तर 16 आणि 8 वर्षांनी मला बा दुसरी मिळेल, तर हा ग्रह चुकीचा आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या आणि सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी जर 1-1-16 जर त्यांना 12 वर्षाचा लाभ मिळाला असेल, तो 2 जानेवारीला का असो का 3 जानेवारीला असो 16 तरी त्यांनी तो रिवाईज करायचा आहे, तो रद्द करायचा आहे आणि 12 वर्षाचा लाभ रद्द करून 10 वर्षाचा लाभ घ्यायचा आहे। तर 10 वर्षाचा लाभ होईल बाय डिफॉल्ट 1-1-16, म्हणजे जर आधी 15 होत असेल तर तुम्हाला 1-1-16 मिळेल, आणि 16 होत असेल 5-6-16 तर त्या तारखेपासून होईल, पण आपल्याला 12 आणि 24
रद्द करायचा आहे, आणि ज्या रद्द केल्यानंतर ज्या तारखेला आपण 10-20-30 बसणार म्हणजे 1-1-16 किंवा त्याच्या पुढे, तर आपल्याला तिथून पुढचे 10 वर्ष म्हणजे 26 लाच तुम्हाला वेतन निश्चिती पुढच्या 10 वर्षाची होणार आहे. तर याच्याप्रमाणे आपण काय केलं आहे, त्यामध्ये वित्त विभागाचा जो शासन निर्णय म्हणत आहोत आपण 2 मार्चचा, तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे हे बघा. त्याच्यातले आपण इथंच वाक्यरचना घेतलेली आहे, तर आपण हा जी आर आय ते ओपन केलेला आहे. हा 1 जानेवारी 1चा नको आपल्याला, 2 मार्चचा 1चा वाचून घ्यायचा तुम्ही. पे विषयींच्या बद्दल कोणाचं जर काही अडचण असेल तर, पण याच्यात काही आता आवश्यकता नाही राहिलं, सर्वांना माहिती आहे. 2 तारखेचा, तर 2 तारखेचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. आणि यामध्ये जे काही शासन निर्णयामध्ये केलेलं आहे, तर बघा इथे पण एक दिलेला 1-1-2016 पूर्वी 12 किंवा 24 वर्षाचा लाभ जर सेवेचा घेतला असेल तर काय होईल, यांच्या बाबतीत काय होईल, 12+8 होईल. आणि नंतर 12 काय होईल, यांना 20 वर्ष, मग 20 वर्षापासून पुढचे 10 वर्ष. आता दुसऱ्या लाभाचे इथं काय होईल, का 24 वर्ष+6 वर्ष. तर हे लक्षात ठेवा का 1-1-16 पूर्वी आहे. प्रत्येक जणांनी असा विचार केला असेल का बा आपल्याला 12 वर्ष 2017 झाले, तर पुढचे जे 8 वर्ष आहे म्हणजे ते आपल्याला मिळेल, तर असं होणार नाही हे लक्षात ठेवा. किंवा समजा एखाद्याला 24 वर्ष 2020 झाले असेल, तर बा 26 आपल्याला लाभ मिळेल असं होणार नाही हे लक्षात ठेवा. त्याच्याप्रमाणे हे दिलेलं आहे. याच्यामध्ये 8 नंबरमध्ये प्रश्न म्हटलेला आहे का 1 जानेवारी 2016 ते 7व्या वेतन आयोगाच्या सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्याचे आदेश निर्गमित होण्याच्या तारखेपर्यंत, म्हणजे समजा हे जे शासन निर्णय जो आला आहे का 2 मार्च 2019, म्हणजे काय होते 1-1-16 पासून, तर अशांच्या संदर्भात म्हणजे आता आपण आजची गोष्ट घेऊ, आपण आज जर आदेश काढत असू तर आजच्या विषयाला, म्हणजे निर्गमित होण्याचा किंवा आजच्या तारखेला, तर काय होईल 1-1-16 ते 7व्या वेतनानुसार घे केला असेल तर काय होते, पहिला लाभ व दुसरा लाभ मंजूर करण्यात आला असेल अशा कर्मचाऱ्याचा असुधारित लाभाचे यापूर्वीचे आदेश रद्द करून, म्हणजे काय करायचा, 1-1-16 नंतरचे जे आदेश झाले असेल ते रद्द करायचे. परंतु 1-1-16 नंतर जर आदेश 12 वर्षाचा आणि 24 वर्षाचा हा पण जर 16 त्यांना 1-1-16 पूर्वी लागला असेल तर तो रद्द नाही करायचा आहे, हे लक्षात घ्या. 1-1-16 पूर्वी जर त्यांना 12 वर्ष किंवा 24 वर्ष आले असेल तिथे आदेश रद्द करायचा नाही, तिथे तुम्हाला ह्या 2 कंडिशन वापरायच्या आहे, ही कंडिशन 1 आणि ही कंडिशन 1, बरोबर आलं लक्षात, रद्द करायचा आणि नंतर तुम्हाला द्यायचा आहे. इथं उदाहरण दिलं ते आपण पाहू शकतो, आता एक्सेलच्या सीटमध्ये येऊ. तर याच्याप्रमाणे आपण एवढा याच्यातला हा विषय घेतला त्यामधला, आणि इथे आपण याप्रमाणे लिहिलेलं, आपल्याला जे लिहायचं अजून ॲडिशनल तुम्ही लिहू शकता. मग आता इथे आपण तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय केलं का, यांना 3-2-2016 रोजी नाईक पदाचा लाभ दिलेला होता, आणि संदर्भी 1 नुसार आपण रद्द करून 1-1-2016 पासून 7व्या वेतन आयोगाची वेतन मॅट्रिक्स पदोन्नतीच्या 7व्या वेतननुसार आपण लाभ मंजूर केलेला आहे. तर असं आपण एक कार्यालयीन टिपली टाकली. आता याच्यावरच आपण कार्यालयीन आदेश टाकलेला आहे. आता आदेश बघा. आदेश पण आपण असाच घ्या, जवळपास तुम्हाला त्या विषय बदला तिथलेच आपण रेफरन्स घेतलेलं आहे. आणि हे तुम्हाला याच्या ठिकाणी बरेच पाहिलं लोकांनी वेगवेगळं करत आहे, तर एकसारखं येऊ द्या सर्वांचं. आणि आपल्याला फक्त मॉडिफिकेशन करायचं, आता मी जे सांगितलं याच्यापेक्षा मॉडिफिकेशन करायचं, तर एक एक आपल्या मताप्रमाणे आपण हे करायचं. तर आता या ठिकाणी काय लिहिलं, आपण हे संदर्भ रेफरन्स आलेलं आहे, उपयुक्त संदर्भे 3च्या शासन अधिसूचनेनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू झाला याच्याप्रमाणे 30 जानेवारीनुसार. नंतर 2 नुसार काय केलं आहे आपण, यांना 2 म्हणजे 2 नुसार यांना 10-20-30 लागू झाला इथे आपण घेतला. आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आहे का बा, यांना जो आधीचा दिलेला होता तो 2 मार्चनुसार आधीचा त्यांना रद्द करण्याबद्दलचा आपण या ठिकाणी या परिच्छेदमध्ये हे केलेलं आहे. आणि 1चे आदेश पहिल्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिलेला या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहे, तसेच खालील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेलं हे लाभ देत आहेत. आता हे काय केलं इथे आपण असं समजा कॉलम केले, आता तुम्हाला जसं पाहिजे वाढवायचं किंवा काय करायचं ते करायचं. आता नाव लिहिलं, पदनाम लिहिलं, सुधारित आश्वासित, तिथं तुम्ही वाटलं 6वा वेतन टाका, काय टाकायचं असेल, तर यांना काय केलं होतं 2-3 हे ठीक आहे, बहुतेक मला वाटते डे मंथमध्ये चेंज झालेलं आहे, आपलं 2
2 फेब्रुवारी यांची तारीख हाताने लिहिलेली. हे पी सी चं हे झालं का, हां 3-2 होता, त्याच्यामध्ये 2-3 झालं आहे. तर हे आपलं फॉर्मॅटमध्ये झालेलं आहे. आता असा जर फॉर्मॅट चेंज झाला तर काय करायचं हे तुम्हाला एक्सेलचं तुम्हाला इथे सांगून देतो. मग नंतर पुढचं आपण म्हणजे एक्सेल पण इथे शिकलं जाईल आपल्याला. आता याच्यात हा फॉर्मॅट येते डे मंथचा. आता आता काय आलं 3 हे तीन फेब्रुवारी घेतला आपण. आता आपल्याला हा फॉर्मॅट बाय डिफॉल्ट राहणार नाही, तर आपण याच्यामध्ये सेटिंगमध्ये जाऊन रिजनल लँग्वेजमध्ये आपण तिथे आपण मंथ डे मंथ आणि इयर असं द्यायचं. ते पण सांगून देऊ का? बरं, एकदा ते सांगून देतो कसं करायचं. बऱ्याच जणांना ही पण अडचण येते. कंट्रोल पॅनलमध्ये येऊ आपण. कंट्रोल पॅनलमध्ये आल्यानंतर मॅनेजर डिवाइस प्रिंटिंग साऊंड स्पेस रिपोर्ट रिजनल. हां रिजनलमध्ये आल्यानंतर हे बघा इथं मंथ डे आणि इयर आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी काय करायचं, डे मंथ इयर हा फॉर्मॅट घ्यायचा. याच्यातल्या आपण हा घ्यायचा आणि याला 12 डिसेंबर असा होईल. डे मंथ इयर, डे मंथ इयर, ओके अप्लाय, ओके. हे अशी सेटिंग करून घ्यायची. म्हणजे काय होईल का, प्रत्येकाचं बदलणार नाही. कारण की काय होईल का, जे 10व्या महिन्यापर्यंत जर असेल तर आपलं बदलून जाईल. इकडे 10 तारीख म्हणजे 11-12 नंतर जर असेल तर आपल्याला जमेल. 11-12 महिना असेल तोपर्यंत पुढे त्याचा त्रास होईल. तर पाहून घ्याल असं. पुन्हा आपण या ठिकाणी येऊ. आता याच्यात पुन्हा तो फॉर्मॅट जर आपण काढला, बघा आता 3-2 हा फॉर्मॅट आलेला आहे आपला. ठीक आहे, तर असं बघा. म्हणजे एक्सेलचं तुम्हाला अनुषंगाने सांगितलं असं का असं असायला पाहिजे. बऱ्याच जणांना माहिती असते, कोणाला माहीत नसेल. तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहे, आपल्याला माहीत असेल. तर हे थोडा आपला 2 मिनिटाचा वेळ गेला त्याबद्दल. ठीक आहे, आता 7व्या वेतन आयोगातील 3 लाभाची तारीख आपल्याला ठरवायची आहे. इथे 1 तारीखच ठरवली आपण. पुढे जर असेल तर मी उदाहरणार्थ सांगितलेलं आहे. आणि यांना 7व्या मॅट्रिक कोणती येते हे टाकलेलं आहे. अजून आपल्याला जर वाटत असेल तर आपण ॲड करू शकता. आपल्याला काही बंधन नाही का, असाच फॉर्मॅट असला पाहिजे. आणि हे इथपर्यंतच ऑर्डर संपू शकते. परंतु काय केलं, आता मी मागच्या याच्यातल्या ज्या होत्या त्या पण इथं याच्यात टाकून दिल्या अनुषंगाने. तर हे आणि याच्याप्रमाणे तुम्ही हे करून टाकायचं आणि हे तुमचा एक आदेश झाला. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला ॲडिशनल काही माहिती टाकायची असेल तर हे मी तर तयार केलेले आहे. याच्यातला पण तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता. चला आता याच्याप्रमाणे अजून थोडंसं याच्यात ॲड केला. पाहिजे असेल तर घ्या, अन्यथा नको. आता ही झालं आपलं. आता ही आदेश झाल्यानंतर आपल्याला वेतन निश्चिती करायची आहे. तर हा ज्या तारखेला आदेश पडेल, 7/12/2021 पडला, याच्यापासून 1 महिन्याच्या आत आपल्याला विकल्प द्यायचा आहे. ज्यांची 1 जानेवारीलाच जर वेतन निश्चित झाली असेल त्यांना विकल्पाची आवश्यकता नाही. परंतु 2 जानेवारीपासून जर पुढे केव्हा झाली असेल, म्हणजे जानेवारी ते जूनपर्यंत झाले असेल, त्यांनाच विकल्प द्यायचा आहे. तर या ठिकाणी काय बघा, आपण वेतन निश्चिती पाहू. आणि हीच वेतन निश्चित तुम्हाला सर्व गोष्टीला लागू पडेल, त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. इथे पण आपण हे रेफरन्स टाकलेले आहे. आता यामध्ये काय केलं, आता जो आधीचा हे कार्यालयीन आदेश केला होता हा आदेश टाकला, नंतर 2 मार्चचा टाकला, यांना आश्वासन जेव्हा मिळेल ते टाकला, आणि 1 एप्रिल 2010 एवढेच टाकलेले आहे. तर आता एवढं याच्यामध्ये काय लिहिलं आहे, का संदर्भित 3 आदेशानुसार यांना 10-20 पहिला लाभ मंजूर झाला होता, तो 2 नुसार रद्द केला. आणि आता आपण याच्यात अंशतः रद्द करून 1च्या आदेशानुसार 1/16 यांना नाईक पदाची वेतन निश्चिती देतो. बरोबर आहे, आता हे एवढं. आता काय होईल, हीच तुम्हाला वेतन निश्चिती सर्व ठिकाणी कामी पडेल. इथलं फक्त तुम्ही रेफरन्स चेंज करा, हा पार्ट असाच ठेवायचा. बघा आता इथे काय होत आहे, विद्यमान वेतनश्रेणी यांची ही आहे 1/1/2016. म्हणजे आता आपल्याला 6व्या वेतनाचा विचार करायचा नाही, इथे आपल्याला फक्त 7व्या वेतनाचा विचार करायचा आहे. यसच्या बाबतीतच आपल्याला आता पुढे बोलायचं आहे, यसमध्येच बोलायचं आहे. तर S1 हे आहे 30/6. इथून आपल्याला काय करायचं आहे, यांचं पुढची जी आहे इथं मी हाईट केलेला आहे रो,
या ठिकाणी फक्त हे डबल असल्यामुळे इथं इथे तुम्हाला काय करायचं, यांचं यस घ्यायचं आहे, इथं कोणता यस द्यायचा पुढचा, आणि बस एवढंच करायचं आहे, इथे ही अमाऊंट येऊन जाईल. त्याच्यामुळे मी हे हाईट केलेलं आहे या ठिकाणी. नंतर विद्यमान वेतनश्रेणी यांची S1 ची आहे, 1/1/2016 रोजीचे वेतन यांचे 30,500 आहे. पुन्हा रिपीट होईल आणि अशाप्रमाणेच करा, म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे, मग काय होईल यांना हे, त्यानंतर आपण काय करू, यांना एक वेतनवाढ देऊ 31,500. आता नाईक पदाची वेतन मॅट्रिक्स जी आहे ती S3 मधील, आणि S3 मध्ये 1/1/2016 S3 मध्ये 31,700 होईल, म्हणजे ही अमाऊंट आपण S3 मध्ये शोधली 31,700. पुढील वेतनवाढ 7वा महिनाच राहील यांचा, पूर्ण 16 ते 22 पर्यंत आपण हे केलेलं आहे, आणि हे याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन एकदा आपण फक्त चार्ट नेहमी जवळ ठेवायचा, चार्टप्रमाणे चेक करायचा, याच्यात होऊ शकते कुठेतरी चूक होऊ शकते, आणि याच्यामध्ये चूक जे होईल 3 आणि 4, म्हणजे 3 मधून 4 मध्ये आला तर चूक असू शकते, कारण की दोन्हीचं सारखं असल्यामुळे तेवढ्या काही 3-4 याला अशा कमांड टाकलेल्या नाही आहे, त्याच्यामुळे हा टेक्निकली प्रॉब्लेम आहे. तर फक्त हे चेक करून घ्यायचं, हा झाला ज्याला विकल्प द्यायचा नाही त्यांच्या बाबतीत, आणि हाच प्रोफॉर्मा तुम्ही सर्वांनी वापरावा, म्हणजे हा शक्यतोवर एकदम चांगल्या प्रकारे आपण तयार केलेला आहे. या प्रकारे जर आपण सर्वांनी केला तर सर्व समजेल, नाही तर कोणी काय करतात, बरेचसे असे लोकं दिसत आहे की ते 3% अमाऊंट टाकते. आता कशाला बाबा, 6व्या वेतनात तुमचं पाहिलं का किती तुम्ही हुशार आहे म्हणून, का तुम्ही 6व्या वेतनामध्ये 3% अमाऊंट चुकीची टाकली आहे, म्हणून गव्हर्नमेंटला असं वाटलं बा यांना एवढं कशाला त्रास द्यावा, एवढे बुद्धिमान लोक आले तर त्याच्यामुळे तुम्ही 3% कशाला त्रास घेऊ नका. प्रत्येकाचे मी बरेचसे असे वेतन निश्चित बघतो का ते 3% गुणाकार करून तिथे टाकतात, 1250, 1270, काही गरज नाही. तुम्हाला यसमध्ये बोलायचं आहे, लेवल दिलेली आहे, एवढंच करा, जास्तीचं नका करू. जास्तीचं काम केलं म्हणजे काय होईल, तुम्ही पण कन्फ्यूज व्हाल आणि पुढचा चेक करणारा तुम्ही असे करता आणि मला पाठवतात का हे बरोबर आहे का. आता तुम्ही चुकीचं केलं, तुम्ही वॉर्डिंग आता एकसारखं घ्या असं घेतलं तर तुम्हाला काहीच पाहायची गरज नाही. तर हे असं करा, मी मुद्दाम सांगतो काही एकसारखं ठेवा. तुम्ही 3% डोक्याला त्रास देऊ नका, चार्ट काढा, चार्टमध्ये जे असेल ते 3% अमाऊंट असो का 10% असो, तुम्हाला ते काही पाहायचं नाही आहे, तुम्हाला आता चार्टप्रमाणेच करायचं आहे. त्याच्यामुळे कृपया करून 3% रक्कम दाखवू नका, बस एवढं दाखवत आहे तुम्हाला. ठीक आहे, आता आपण वेतन निश्चिती विथ विकल्प, आता आपण हेच उदाहरण घेतलं. फक्त आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे का बा, यांना रोजी, म्हणजे आता आपण काय केलं आहे, यांचे तारखेत आपण फक्त इथं बदलवलं, यांचं 1 फेब्रुवारी घेतलं, बरोबर आहे. तर 1 फेब्रुवारी घेतल्यामुळे काय होईल का बा, यांना विकल्प द्यायचा आहे जुलैचा, तर यांचा जो रेफरन्स असेल का यांच्याप्रमाणे तो विकल्प घेतला. आता या ठिकाणी काय होणार आहे का, यांचं 1/2 वेतन किती होतं 30,600, तर यांना काय होईल का बा, 30,600 होऊन 30,800 प्रमाणे 30 जूनपर्यंत यांना पेमेंट मिळेल. नंतर पुन्हा मग काय, यांनी विकल्प दिला आहे तर 1/1/2000 वेतन होतं यांचं, हे 1/7 यांच्यावर वेतनवाढ मिळाली 31,500, आणि आपण 1 वेतनवाढ याच्याप्रमाणे दिली 32, आणि नाईक पदाची ही. तर याच्यामध्ये काय होतं, याच्याप्रमाणे आपण हे केलेलं आहे, तर हे पण बघा आणि इथे खाली तुमचं ऑफिसचं नाव आणि हे करा. याच्याप्रमाणे हाच प्रोफॉर्मा तुम्ही जर सर्वांनी वापरला तर फार चांगलं होईल, सर्वांना समजेल, आणि एकसारखं जर असलं, पूर्ण महाराष्ट्राने जर एकसारखं काही अडॉप्ट केलं किंवा याच्यात सुधारणा असेल तर त्या सांगा, आपण त्याच्यात करू, कारण की मला तरी वाटतं याच्यापेक्षा काही जास्त सुधारणा होणार नाही. तर याप्रमाणे हे तयार करायचं आणि हे आलेलं आहे. फक्त याला हे जरी आपोआप येत असेल तरी पाहायचं मॅन्युअली, आपण पूर्ण चेक करायचं चार्टवरून, तर याच्याप्रमाणे हे सर्व असं बघा आणि याप्रमाणे हे तुमचं खाली ऑफिसचं नाव आणि हे असं करून, आणि ही सीट तुम्ही कशाला पण वापरू शकता, तुमचं ऑफिसचं इकडे येईल, इथं रेफरन्स बदलेल आणि इथं तुमचं मॅटर करा. एकदा तुम्ही सेव्ह केलं का, हे तुमच्या सर्व पेमिशन जेवढे असेल तेवढे तुम्ही याच्याप्रमाणे करा. तुमच्या इथं तारखा बदलेल, तारखा बदलल्या का बस, आणि 2 दिलेला आहे विथ ऑप्शन विदाऊट ऑप्शन, याच्यापेक्षा तुम्हाला अजून जास्त काही नको. तर याप्रमाणे हे पाहून घ्या आणि आता याच्या GR मध्ये अजून हे तर उदाहरण आपण सर्व पाहू शकता. तर याप्रमाणे हे सर्व आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर ही सीट आता हे सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी आहे, तर हे डाटा आपल्याजवळ सेव्ह करा. आणि आपल्याला जे कोणी करत असेल किंवा ऑफिसचे जे करत असेल त्यांना तुम्ही द्या हे लिंक, किंवा तुमच्याजवळ जपून ठेवा. आणि ही एक्सेलची सीट महत्त्वाची आहे,
याच्यामध्ये सर्व प्रकारे आलेला आहे आणि जे काही चुका जर असेल तर त्या माझ्या लक्षात आणून द्या, वाटल्यास मी पाहून घेईल काही असेल तर। याच्याप्रमाणे हे करा, फक्त जिथे 6 आणि 7 सारखं आहे, 3 आणि 4 आहे, 14-15 बहुतेक सारखं वाटते, जिथे सारखं असेल तिथे थोडंसं तो प्रॉब्लेम येऊ शकेल, बाकी अदरवाईज जिथं वाढ आहे तिथे इथं ह्या सेटमध्ये अडचण येणार नाही। तर याप्रमाणे हे केलेलं आहे। आणि अजून एक असा त्रास झालेला आहे का, याच्यामध्ये आता जे काही मी आधीच्या लिंक्स होत्या तर त्या फार जुन्या झाल्यामुळे, म्हणजे त्याला 4-5 वर्ष झाल्यामुळे बऱ्याच लोकांना ॲसेस मागावा लागतो आणि तो मला मेलवर येते आणि ते माझ्याकडून प्रत्येकाला दिला जातो किंवा नाही जात याचं काही सांगता येत नाही। तर त्यामुळे हा पण आपल्याला एक त्रास होत आहे, तर त्याच्यावर मी सोल्युशन पाहतो का नवीन लिंक कशी देता येईल, एखादं फोल्डर वेगळं करून सर्व तिथं जेवढा काही माझा डाटा असेल तो तिथे आणायचा नवीन लिंकप्रमाणे। तर हे पाहतो कसं शक्य होते, तर आता सध्या तर मला याच्याबद्दल माहिती नाही आहे, तर माहिती काढून मी हे करतो। तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये 10-20-30 पेपिक्सेशन कसं करायचं, प्रमोशनचं पेपिक्सेशन कसं करायचं आणि 12 आणि 24 कॅन्सल करून 10-20 कसं करायचं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। आणि यामध्ये आपल्याला ही जर सीट जर तुम्ही संग्रही ठेवली तर आता याच्यापुढे पेपिक्सेशनला आपल्याला काही त्रास होणार नाही आणि याप्रमाणेच आपण पेपिक्सेशन करावे। म्हणजे जे संबंधित कर्मचारी असेल जे पेपिक्सेशन करतात त्यांनी पण हे ठेवा आणि ज्यांना आपलं पेपिक्सेशन करून घ्यायचं असेल बरोबर आहे किंवा नाही याच्याप्रमाणे चेक करा सर्वांनी। आणि काही जर असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेल। आपण सर्वजण बरेचसे जण टेलिग्राम ग्रुपला जॉईन हा, तर टेलिग्राम ग्रुपला शासकीय कर्मचारी सेवार्थ म्हणून आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याला तुम्ही जॉईन करून आपलं माहिती तुम्ही अद्ययावत तिथे पाहू शकता। याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो। नमस्कार, धन्यवाद।